अरे अजून तुम्ही इथे सर, फिरडला नाही यायचं का? चला चला चला, पूजा यायची आहे. अगं ती येईल नेहमी सारखी उशिरा. चला तुम्ही. वैशू आसिनी घोड्यावरून यायची पैस घेतली आहे. घोड्यावरून? चला ग. तांबले भाई, काय सके सके कसले प्राण्यांचे आवाज करताय? मी 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 नाही. काय बाबा काय करते ते? मी काय मला सर सर, तू कसले आवाज करतो? बाहेर घोडा आलाय. घोडा आलाय? घोडा सर. पण घोडा? बापरे, कॉलेज मध्ये कसं घोडाला? Listen girls and boys, Pooja has always taken challenges. She is a challenge queen and I have proved it again. Pooja, Pooja, काय तमाशा? चक्क घोडा घेऊन आलीस? मी तुला सांगतो मला हे सहन होणार नाही. सर सर दूर व्हा, घोडा लात मारतो. आणि तुम्हाला लात मारलेली मला सहन होणार नाही. नो 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 नो, शिस्त म्हणजे शिस्त. कमन, गेट डाऊन, गेट डाऊन. खाली उतर, उतर खाली म्हटलं ना. गेट डाऊन फर्स्ट. उतर सर. आय एम सॉरी. काय? पण सर, देश म्हणतो इंधन वाचवा, देश वाचवा. मी देश वाचवते सर, कारण मोटर गाड्यांमुळे प्रदूषणाचा भस्मासूर, पॉल्युशन. शराब लास वाढायला हवी तुला लास. अगं जिथे आपण शिकतो तिथे कसं वागावं कसं नाही, इतर विद्यार्थ्यांवर त्याचा काय परिणाम होईल याचं जराही भान नाही तुला. नेहमी नेहमी वातरटपणा करत असतेस आणि आज तर कमालच केलीस, चक्क घोड्यावर आलीस. आहा, कुठे ते अर्जुन एक लव्यासारखे विद्यार्थी आणि कुठे तू? काय नाही काय नाही, तुला 500 रुपये दंड हा भरलाच पाहिजे, त्यात लायकीची आहेस तू. बोला सर, बोला, करा मला शिक्षा. उलट मला वाटलं होतं तुम्ही माझं कौतुक कराल, मला 500 रुपये बक्षीस द्याल. नो नो नो, शिस्त म्हणजे शिस्त. मी तुला 500 रुपये का द्यायचे सर? परवा एका समारंभात सत्काराला उत्तर देताना तुम्हीच म्हणाला होतात काय, की प्रत्येक तरुणीने झाशीच्या राणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. आठवतं? मेरी झाशी नाही दोंगी अशी रणगर्जना करत ती लढली, असं देशप्रेम प्रत्येक तरुणीने जोपासलं पाहिजे सर. ते तुमचे शब्द नव्हते, जणू इतिहासच तुमच्या श्रीमुखातून बोलला सर. म्हणूनच म्हणूनच मी परिस्थितीच्या घोड्यावर बसून लगाम आवळला, केवळ तुमच्या भाषणाने प्रभावित होऊनच. यात जर या बापुडीचं काही चुकलं असलं तर 500 का, अगदी 5000 रुपये दंड भरण्यास मी तयार आहे. एक मिनिट, 500 रुपये आहेत. नको नको, अगं मला तुझा अभिमान वाटतोय. तुझ्या रूपात तुझ्या रूपात मला झाशीच्या राणीचाच भास होतोय. मी आज हेच सांगेन, प्रत्येक मुलीने राणी झालं पाहिजे. राणी सर, झाशीचीच ना? झाशीचीच. घे बक्षीस. नको नको सर, नको. अगं मी प्रभावित झालोय, घे घे, संकोच करू नकोस. थँक्यू सर. गुरु असावा तर तुमच्यासारखा सर, माझा तुम्हाला मानाचा मुजरा. हे काय? अच्छा, मुजरा मुजरा. प्राचार्य महामुनींचा विजय असो, विजय असो. अरे अरे विजय असो. बस बस बस. अरे चला चला वर्गात, चला, टाइम झाला तुमचा, चला चला चला. थँक्यू सर. थँक्यू. चला आपटल मागे. हो चला 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 वर्गात, चला चला. हा हा, वा वा. अरे बापरे, हो तुम्ही नाही, विजय असो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. ॐ गं गणपते नमः. अतिया, येते मी. अगं नाश्ता केलास का? नको ना, पूजा तिकडे वाट बघत असेल. येते मी. या हल्लीच्या मुली म्हणजे आला फोन. हॅलो. हॅलो अक्का साहेब. अरे आम्हीच बोलतोय. आबा साहेब, तुम्ही कशात? उत्तम. आपण कसे आहात? आता आपल्या आपल्या मेहरबानीने एकदम खुशाल आहोत. आणि हो, विजय सिंह परवा त्याचा आला होता फोन,
दोन वर्ष तरी काही अजून इकडे येणं दिसत नाहीये. आमच्या कन्यारत्न कशा आहेत? आत्ताच गेले कॉलेजला. पण हे बघा, त्यांचं खाण्यापिण्यावर अजिबात लक्ष नाहीये. हा, खाण्यापिण्यावर लक्ष नाही. हा, पहिल्यावर घेत जा तिला जरा. अहो पण अक्का साहेब, तुमचा अधिकार आहे तो. ओ नाही नाही, तुमचाच अधिकार आहे. वैशालीच्या मा साहेब गेल्या, अहो तुम्हीच तर सगळं. अहो म्हणून तर राहून राहून काळजी वाटते. एकदा का तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मी मोकळी. तसे खोरपडी सरकारांच्यातलं स्थळ पाहिलं बरं का मी. ओ अक्का साहेब, लग्नामध्ये मिरवाईची खूप घाई झाली दिसते तुम्हाला. अरे खेळू द्या आमच्या पोरीला, बागडू द्या. श्रीमंत हिम्मत बहादर आबासाहेबांची एकुलती एक कन्या आहे ती. हॅलो टायगर. नमस्ते काकू. नमस्ते काका. ये. कुठे पूजा? तयार झाली की नाही अजून? बाई ग माझ्या, आत्ता उठली आहे. जा तयार करा. अहो पहाटे उठता की पाखर, त्याने फक्त चिवचिवाट करायचं असतो. आणि दिवस कासरावर वर आल्यानंतर आपल्याच मस्तीत उठते ती वाघीण. एक दिवस जाळ्यात अडकेल तेव्हाच तुमचे डोळे उघडतील. उघडतील तेव्हा उघडतील. आधी ब्रेकफास्ट बघा चला. उच्या लवकर आले. एक मिनिट. वैशू माझं गाऊन दे ना पटकन प्लीज. लवकर आटोप. येस. आजही उशीर होणार बहुतेक. वाव वैशू, वैशालीच्या ऐवजी विशाल असतास ना तर मी लग्नच केलं असतं तुझ्याशी यार. किती फालतूपणा करते, पाहिलंस ना केवढा उशीर झालाय ते. नाही आता आणखी फालतूपणा करू नकोस. चल कपडे बदल. चल पटकन कपडे बदला. घ्या. घ्यायच आहे. गुड मॉर्निंग पापा. अरे चल चल कुठे उशीर झालाय. खाऊन घ्या. नको आता उशीर झालाय. खाऊन घ्या. राग गेला का आपला? गेला. गप्प बस ग. तू आधी खाऊन घ्या बघू. अहो उशीर झालाय. अगं तुझ्यामुळे. चला आता. खरंच? ओ नो. चल चल बाय बाय. खाऊन खा. बघितलं तशीच गेली. काकांचा ते ग बाय. ओ या कशाला एवढी काळजी करतेस? घे घे. हा हा सगळं लाड तुमचाच आहे. शेवटी उशीर झालाच तुझ्यामुळे. चलता है यार. चलो तू आधी जा, मी पार करून आलेच. पकड. हे बघ लवकर ये. हो या. आज दाते सरांची तर उडवायची पाहिजे. न वासन नमपि पश्चते श्रियंदहा न शृणोतिष्ठ वाच्यम. काय? सत्तेची आणि संपत्तीची धुंदी असेल त्याला जवळच दिसत नाही आणि इष्ट ऐकू येत नाही. सर आतियो ये. हा तद्वत त्या एक वस्त्रात द्रौपदीची अवस्था आणि तशातच दुःशासनानं तिच्या वस्त्राला हात घातला. पहा पहा किती करुण दृश्य. भीम खवळलेला पण काही करू शकत नाही. आणि पापी कौरवांना दया कशी यावी? संस्कृत पिचू मंदो न सहकारी भवती. लिंब कधी आंबा होईल? नाही. कडू ते कडूच. परिस्थिती कठीण. परिस्थिती आणि म्हणूनच द्रौपदीनं धावा मांडला योगेश्वर कृष्णाचा. परंतु त्या दयाघनाला तिची हाक ऐकू येत नाही. सर
कुणीही तिची हाक ऐकत नाही. मे आय कमिंग सर. कोण तू? तरीच म्हटलं इंग्रजीत परवानगी कोण मागतय? लाज वाटायला पाहिजे तुला संस्कृतचा पिरियड चालू असताना, संस्कृतचा पाठ चालू असताना इंग्रजीत परवानगी मागायला. I'm sorry, sir. पुन्हा तीच माय बोलीत परवानगी माग. गुरुजी मला क्षमा करा, मी आत येऊ शकते का? ये. हा तर वत्सानो, दुशासनाचं ते कृत्य पाहून पितामह भीष्मांनी मान वळवली. आणि काय सांगावं, हे महाभयंकर दृश्य पाहून उभा दरबार शर्मिंदा झाला. साऱ्यांनी माना वळवल्या आणि धृतराष्ट्राने हे मान फिरवली. पण धृतराष्ट्र तर आंधळा होता ना सर. फिरवली फिरवली तुम्ही म्हणता तर फिरवली असेल. त्याच्याच्यानं पहाविना म्हणून मान फिरवली. उलट प्रश्न विचारतेस. उभेरा उभेरा बाकावर उभेरा. पवथाळलेला भीम उठला, त्यानं शपथ घेतली दुर्योधनाची मांडी फोडून मी रक्त पिईन. सारी सभा थरारली. पण खवळलेल्या भीमाला धर्मराज खाली बसवतो आणि भीम बसतो. सर्व जयत्थ क्रोधः हे वचन जरी खरं असलं तरी गप्प कोण बसणार? ही शपथ ऐकून दुःशासन उठला, अत्यंत क्रोधिष्ट होऊन द्रौपदीकडे गेला आणि तिचे वस्त्र फिडू लागला. असे असे. गुरुजी वस्त्र फिटलं? नाही नाही, द्रौपदीचं वस्त्र ते, त्याला कृष्णाची माया कसं फिटेल? तुम्ही का माना वळवता सर? समोर वस्त्रहरण झाल्यासारखं वाटतंय. वाटलं ना? वाटलं की नाही? हा बस, यासाठीच मला माझा अभिमान वाटतो. गुरु द्रोणाचार्यांचा वरद असं आहे असं मी म्हणतो ते यासाठीच. शेवटी शिष्याची एकाग्रता हवी, त्यासाठी मी आतडं तुटेपर्यंत शिकवीन. आतडं तुटलं का ते माहित नाही, पण धोतर मात्र फिटला. कोण आहे कोण आहे? कोणी केलंय? कोणी कुणा कुणा काही कृत्य? तू खरंच ग्रेट आहे. आणि ह्या काकूबाईकडे बघा कसला चेहरा केलाय तिने. पूजा अगं काय चाललंय हे? कधी संपणार तुझं पैसेचं वेड? अगं पैसेमुळे धमाल येते, जोश येतो, शेवटी पैस ती पैस. अगं तुझ्या अशा वागण्यामुळे तू कॉलेजमध्ये बदनाम होतीयस. पैस लावणारी एक भंपक मुलगी म्हणून सगळे तुझी टिंगल करतात. कोण परवा करते त्याची? आम्ही तर असेच राहणार, दंगा मस्ती करणार, पैस लावणार, हो की नाही? हो ना. मग यापुढे तुझं आणि माझं जमायचं नाही. वैशाली. बघा ताई पूजेला पैसे भारी पडणार. आपण खूप ओस्मार्ट आहोत हे दाखवण्याच्या नादात आज फियास्को होणार. पूजा
कर पूजा, अग हसतेस का पूजा, पूजा पाचन बीपी वाढेल पूजा। तुला तू तु, तु, तुझा जीव नाही माझा जीव धोक्यात घालतेस। अग उद्या तुझं काही बरवाईट झालं म्हणजे मी कोणाकडे बघायचं? या असले जीव घेण्या पैसा लावताना तुझ्या मनात माझा जरा सुद्धा विचारत नाही? अग तुझ्याशिवाय माझा जीवभावच असं कोण आहे? पैज हा माझा वीक पॉइंट आहे वैश्व, यू नो इट, पण मी स्वतःला सावरेन। खरंच माझी शपथ आहे तुला। ओके बाबा तुझी शपथ, पण तू आता हस बघू, हस। आता कसं? दॅट्स लाइक अ गुड गर्ल। वाह काय हे प्रेम! अशा आत्मघाती मुलीला कॉलेजमध्ये ठेवणं शक्यच नाही, तुम्ही निघू शकता। आणि हो जाताना आपल्या मुलीचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जा। सर पूजाचा पालक म्हणून मी आपली माफी मागतो, तिला आणखी एक संधी द्यावी। इम्पॉसिबल, अहो तिचा पहिचा प्राण आहे, अशा मुलीवर पुन्हा विश्वास ठेवायचा ना? पण सर आपल्या विद्यार्थिनीच्या भवितव्याचा प्रश्न आहे। हो जसं तुमच्या मुलीला भवितव्य आहे तसं मला सुद्धा आहे। उद्या मला मॅनेजमेंटने काढून टाकलं तर मस्करी टिंगल तेव्हा मी समजू शकतो, दॅट्स कॉल्ड लाईफ। पण चक्क गच्चीवरनं चालत? अहो काल तुम्ही हवं होतं, तो माझा बीपी 220 झाला होता आणि साखर धचकू नका हो, डायबिटीस 420, माझं काही बरं वाईट झालं असत तर? माझं जाऊ द्या हो, पण ही कटकट तुम्ही इकडनं घेऊन जा। आफ्टर ऑल शिस्त म्हणजे शिस्त। सर सर प्लीज, इथून पुढे पूजानं कुठली हरकत केली तर त्याची जबाबदारी आमची असेल। ठीक आहे ठीक आहे, मग या सगळ्यांसमोर तसं लिहून द्या। बरोबर आहे, ना ते काम करा, तुम्ही अपोजिट करून आणा। शिस्तीनं राहायचं असेल तर उद्यापासून कॉलेजला येऊ शकतेस। चला निघा निघा, एकदा घेऊन जा बाबा एकदा कडकड। हो राम राम, चला। अरे वा मॅडम, आज चक्क तयार? येस सर। पूजा एक विचारू? विचार ना। लग्नाबद्दल तुझं काय मत आहे? व्हॉट लग्न? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? ठिकाणावर आहे म्हणूनच विचारतीये। ए सकाळी सकाळी माझं डोकं पिकवू नकोस। अगं चला कधी एकदा कॉलेजमध्ये जाईन असं झालंय मला। अरे वा, आज प्राचार्यांना कळेल पूजा म्हणजे काय चीज आहे ती। चल चल चल, उशीर होतोय मला। अगं तू माझं ऐका, ही एवढी साधी गोष्ट जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुमच्यात नि गाढवात काय फरक आहे? जरा गडबडी प्लीज, आता मला काय सांगू नका प्लीज। काय हो मी का बरोबर? मी विद्वानांच्या परिषदेला चाललोय, गाढवांच्या परिषदेला जायचं असेल तुम्हाला घेऊन जाईल। असत काय माणसं भेटले ग। सर पूजा न बांधलंय।
तू माझ्या गाडीच्या मागे गाडव बांधलास, तुझी हिम्मत थांबा सर, ते गाडव मी बांधलं. शाली तू अच्छा वान नाही पण गुण लागला. आजपासून 10 दिवसासाठी तू रस्ते घेत, तुझी लायकी नाही या कॉलेजमध्ये राहण्याची. ते गाडव कोण घेऊन जाणार, त्याला आधी गेटच्या बाहेर सोड. गाडव कर काय चला वर्गात, चला वर्गात. आत्या, अगं पूजा तू आत्या वैशाली कुठे आहे? ती तर दुपारीच गावी गेली आहे. काय अशी अचानक? काही नाही ग, तिला आबासाहेबांची आठवण आली म्हणून ती गेली. पण तिने तुला नाही काय सांगितलं? अगं हो, हे बघ तिने तुझ्यासाठी चिठ्ठी दिली आहे, घे. प्रिय पूजा, तुझ्या वागण्याला व पैसांना मी कंटाळले. मला आता हे सहन होत नाही म्हणून मनशांतीसाठी मी गावी जाते. कृपया मला त्रास देऊ नकोस. आता तुझं जीवन जसं हवं तसं जगण्यास तू स्वतंत्र आहेस. तुझ्यावर जीवन शेवटी मीच मूर्ख ठरले गं. असो, माझं काही चुकलं असल्यास मला माफ कर. तरी तुझीच वैशू. सरकार. हाँ हॅलो, मी पूजा बोलते. पण मला एक सांग, अरे तू का नाही आलीस वैशू बरोबर? नेक्स्ट टाइम नक्की येईन. ए किती दिवस फसवणार आहेस मला, गेली 3-4 वर्ष हेच ऐकतो बेटा. हा सांगतो, बोलावतो. हा ए वैशालीला बोलो. नाही आबासाहेब, म्हणजे मला तुमच्याशीच बोलायचं होतं. भांडण झालेली दिसतात. नाही तसं नाही पण गप्प का बोल ना. अरे तरी म्हटलं, पूजाचा फोन आमच्याकडे आधी कसा.
खरं ना? नाही नाही, असं दे हां बोल. आबासाहेब, आमच्या कॉलेजचं गॅदरिंग आहे पुढच्या आठवड्यात. आम्ही मराठमोळे गीतांचा कार्यक्रम करायचं ठरवलंय आणि मी तर पैज लावून बसले पहिला नंबर मिळवण्याची. शाबास, पूजा देवी पैज नाही लावणार तर दुसरं कोण लावणार? पण वैशालीशिवाय जमणार नाही ना ते, कारण तिचा लोकगीतांचा चांगला अभ्यास आहे. आबासाहेब प्लीज तुम्ही तिला पाठवून द्या ना लवकर. वा वा वा, पैजा पैजा तुम्ही लावणार, आम्ही मध्यस्थी करायची. अरे पोरी चार दिवस माझ्याकडे आली, वैशू राहू दे की. ए नाराज होऊ नकोस, ठीक आहे ठीक आहे. अरे पूजा देवींची ऑर्डर आहे, कोण मोडणार? पाठवतो बेटा.